टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. स्टूडेंट्स, इन द लास्ट पीरियड वी हॅव लर्न चॅप्टर नंबर 2, हूज द ग्रेटेस्ट. मागच्या तासामध्ये आपण दुसरा धडा हूज द ग्रेटेस्ट हा पाहिला, त्याचा पहिला भाग आपण पाहिला. आता यामध्ये ह्याचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये एक दुसरा इन्सिडेंट. पहिल्या भागामध्ये आपण जो पहिला इन्सिडेंट ज्याच्यामध्ये अकबर जो आहे त्याने आपल्या दरबारातील लोकांना एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर त्याला बिरबलांनी कसं दिलं, आता हा पुढचा भाग आहे. पुढच्या भागामध्ये आपण ही दुसरी जी स्टोरी आहे ती बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. ऑन अनदर ओकेजन अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोर्टियर. दुसऱ्या एका ओकेजनमध्ये अकबर जो आहे तो आपल्या कोर्टियर्सबरोबर आराम करत होता, म्हणजे आरामात बसला होता त्यांच्याबरोबर गप्पा मारत. अ फ्यू ऑफ देम थॉट दिस वॉज अ गुड अपॉर्च्युनिटी टू शॉवर प्रेज ऑन द एम्परर अँड गेट सम फेवर फ्रॉम हिम. त्यामुळे अकबरचा जो त्या दिवशी मूड होता तो चांगला असल्या कारणामुळे काही कोर्टियर्सना असं वाटलं की ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि ह्या वेळेस आपण फायदा घेतला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी एम्परर अकबरला प्रेज करायला सुरुवात केली. प्रेज म्हणजे त्याची स्तुती करायला सुरुवात केली, आणि त्यांना असं वाटलं की त्याची स्तुती करून आपल्याला त्याच्यापासून काहीतरी फायदा, फेवर म्हणजे काय तर फायदा मिळेल, तर त्याचा आपण फायदा त्याची स्तुती करून घेऊया. दे बिगिन टू कम्पीट विथ इच अदर इन प्रेझिंग अकबर. आणि मग त्यांच्यामध्ये एक चढाओढ सुरू झाली अकबराची स्तुती करण्याची. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ किंग, एक जण म्हणाला की तुम्ही जे आहात ते सर्वांमध्ये, जेवढे राजा आहेत त्यांच्यामध्ये सर्वात मोठे, ग्रेटेस्ट, शक्तिशाली जे आहात ते तुम्ही आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग ऑर एम्परर्स दॅट एवर लिव्ड ऑन दी अर्थ. पुढचा असं म्हणाला की तुम्ही ह्या जगामध्येच नाही तर ह्या पृथ्वीतलावर जितके राजे होऊन गेले त्या सर्वांमध्ये आणि जितके राजे आहेत त्या सर्वांपेक्षा तुम्ही जे आहात ते खूप मोठे आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन हेवन ऑर अर्थ. पुढचा तिसरा असं म्हणाला की तुम्ही तर या पृथ्वीवरच नाही तर स्वर्गामध्ये सुद्धा जे गेलेले आहेत राजे त्या सर्वांपेक्षा ग्रेट आहात, मोठे आहात. चौथा म्हणाला यू आर ॲज ग्रेट ॲज गॉड ऑल मायटी. चौथा तर म्हणाला की तुम्ही देवाएवढेच ग्रेट आहात, देवाएवढेच मोठे आहात. यू आर ग्रेटर दॅन द गॉड ऑल मायटी. एक जण म्हणाला की तुम्ही देवापेक्षाही मोठे आहात. नाव अकबर वॉज नो फूल, ही डीड नॉट केअर फॉर फॉल्स प्रेज. आता हे सगळं ऐकल्यानंतर अकबर जो होता तो अतिशय हुशार राजा होता, तो मूर्ख नव्हता, आणि त्यामुळे ह्या जे चुकीचे त्याची स्तुती करत होते त्यावर त्याचा विश्वास नव्हता आणि त्याला त्याबद्दल काही फरकही पडत नव्हता. ही स्टॉप द कर्टियर अँड आस डू यू ऑल बिलीव सो. आणि त्यामुळे त्यांनी त्याच्या दरबारातील लोकांना तिथेच थांबवलं आणि त्यांना विचारलं की तुम्हा सर्वांना खरंच असं वाटतं. येस, दे आन्सर इन वन व्हॉइस. आणि राजाने विचारल्यामुळे ते सगळे म्हणाले की हो, आम्हाला असं वाटतं. ऑल राईट, देन प्रूव्ह इट टू मी. आणि मग त्यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर अकबर त्यांना म्हणाला की ठीक आहे, तर तुम्हाला हे मला प्रूव्ह करून दाखवावं लागेल. टेल मी ॲटलिस्ट वन थिंग दॅट आय कॅन डू बट गॉड ऑल मायटी विल नॉट बी एबल टू डू. आणि म्हणून तो म्हणाला की मग तुम्हा सर्वांना एक करावं लागेल की एक अशी गोष्ट तुम्हाला मला सांगावी लागेल की जी मी करू शकतो आणि देव करू शकत, अदरवाईज यू विल ऑल इनकर अवर रॉयल डिस्प्लेजर. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट. पुढे अकबर असं म्हणाला की तुम्ही जर असं केलं नाहीत तर तुम्ही माझ्या मला राग येण्याचं कारण बनाल, आणि तुम्ही जर मला ह्याचं उत्तर देऊ शकला नाहीत तर मी तुमच्यावर खूप रागवेन. इनकर अवर रॉयल डिस्प्लेजरचा अर्थ आहे मेक मी अँग्री. आणि मग तो असं म्हणतो की मी तुम्हाला उद्या सकाळपर्यंतची वेळ देतोय हे सिद्ध करण्यासाठी, आणि तुम्हाला उद्या सकाळपर्यंत हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे, आणि जर तसं नाही झालं तर मी तुम्हा सगळ्यांवर रागवेन. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबतोय. ह्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.